पुढची बातमी बघूयात. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून लोणावळा आणि मावळ परिसरात कडाक्याची थंडी वाढल्यामुळे पहाटेच्या वेळेस मोठ्या प्रमाणात धुकं पडायला सुरुवात झाली आहे. आज सलग 3र्या दिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात धुकं पडल्यामुळे वाहन चालकांना 2 ते 3 फुटांपर्यंत वाहनं दिसत नव्हती आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहन चालकांना वाहनं सावकाश चालवावी लागत होती आणि म्हणूनच एक्सप्रेस वेवर वाहतूक सकाळी धीम्या गतीनं सुरू होती.